नमस्कार मी विरारचा मुलांचा डॉक्टर हेमंत जोशी एक नवीन विचार मांडतो आहे अशी बांबूची चालायची काठी प्रत्येकाकडे पाहिजे ती दोन आणि चार पायाच्या कुत्र्यापासून स्वतःला वाचवायला कामी येईल आपल्या मुलींवर ही काठी ठेवली तर अत्याचार होत होणार नाही त्यांना पळवून नेणार नाही कोणी त्यांना हात लावायची हिंमत होणार नाही म्हणून बांबूची काठी हेच आमचं पहिलं उत्पादन पाहिजे नंबर एक नंबर दोन एकशे पन्नास कोटीचा देश आहे त्यात पंधरा कोटी लोकं साठ वर्षाच्या वर आहेत हे पडतात आणि मग पाय हातपाय मोडतात आणि मग ते मरतात वाचले तर त्यांना चालायला काडी लागते तर त्यांनी पडायच्या आधी काडी वापरली तर ते पडणार नाहीत आणि मरणार नाहीत म्हातारपणी पडल्यावर जेव्हा कंबर किंवा हाड मोडते कंबरेचं किंवा पायाचं तेव्हा आपण विकलांग होतो सुशी बिछानात करावं लागते लेखासोना जेवण मागायला लागते आणि जीवन नकोसं होऊन लोक मरतात माझी आई अशी वारली सगळे म्हातारे असेच मरतात सो म्हातारपणासाठी काठी हे अमृत आहे काठी जीवनरक्षक आहे आणि मुली पळवून देतात म्हणून रिपोर्टिंग करतात पन्नास हजार त्यांना काठी देऊया की नाही आपल्या सगळ्यांवर अत्याचार होतात आपण सगळं चालायची काठी ठेवूया संघ चांगला काठी द्यायचा पण ती आपण रोज नाही वापरत पण चालायची काठी आपण रोज वापरूया आणि भारताला स्वरक्षणक्षम करूया स्वरक्षण नव्हतं म्हणून आपण हजार वर्ष गुलामगिरीत काढले आपण काठीपासून सुरुवात करूया मग त्याच्यामध्ये हवं होतं गुप्ती पण लावूया त्यात एक चाकू पण लावूया माझी नम्र विनंती आहे बांबू केंद्रांना सगळ्या आपल्या की तुम्ही या काठ्या करा आणि याचा प्रचार आपण करूया आणि हा फुल पॅन्टची गरज नाही हाफ पॅन्ट टी शर्ट घाला आणि काठी ठेवा कपड्याचा दीडशे रुपयाच्या हाफ पॅन्ट दीडशे रुपयाचा टी शर्ट एवढंच कपड्यावर खर्च करा आणि दीडशे काठी विकत घ्या असा माझा डॉक्टर म्हणून आग्रहाचा विनंती आहे धन्यवाद डॉक्टर हेमंत जोशी विरार